इंडियाची शपथ घेतलंय, भारत मातेची शपथ आहे प्रत्येकाला. कालवा करायचे नाही, गोंधळ करायचे नाही, दखलादखली करायची नाही. आपण मागं पडलं तरी चालेल, लहान मुलं सुद्धा या दौडीमध्ये, वयस्कर माणसं सुद्धा आहेत, सगळ्यांची काळजी घेऊन आपण पळायचे. आपण दर वर्षाला गडकोटांच्या पायी मोहिमा आयोजित करत असतो. या मोहिमेमध्ये जो भगव्या झेंड्याचा मान असतो, त्या भगव्या झेंड्याचा मान कोणाला देतो, या ठिकाणी आपण शिवप्रभू दौड नावाचा उपक्रम म्हणजे हा या ठिकाणी आयोजित करत असतो, म्हणजे घेत असतो. आणि ह्यामध्ये जे वयवर्ष 12-13 पासून ते वयवर्ष 60-70 पर्यंत सगळे तरुण या दौडीमध्ये सहभागी होत असतात. ही दौड का घ्यायची, की शिवछत्रपती अखंड आयुष्यभर दौडले, झगडले, झुंजले, लढले ह्याची आठवण म्हणून आपण ही दौड घेत असतो. आणि ह्या दौडीत जो कोणी तरुण प्रथम क्रमांक येईल, त्याला पुढच्या वर्षाचा भगव्या झेंड्याचा मान, म्हणजे ह्या 4 दिवसाची जी मोहीम असेल त्या मोहिमेचा भगव्या झेंड्याचा मान आपण त्या तरुणाला देत असतो. याचंच नाव श्री शिवप्रभू दौड असं आपण ठेवलेलं आहे. जी आहे ती या ठिकाणी आपण आज 3.5 किलोमीटरचं म्हणजे 7 किलोमीटरचं अंतर आपण ठरवलेलं आहे. बिरमणी नावाचं गाव आहे, त्या गावापर्यंत जाऊन साधारण 3.5 किलोमीटर अंतर होतं, तिथून ते या ठिकाणापर्यंत म्हणजे जवळजवळ 7 किलोमीटर अंतर होतं. आणि ते सगळेचे सगळे तरुण हे पार करतात. अभिनंदन सचिन, अभिनंदन लागून लागून यायला लागले. सचिनचा टाइम काय आला? सचिनचा टाइम तो आहे ना सागर, त्याला बघायला. 16:44. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जर का दौडणे हा प्रकार जर का काढून टाकलं तर त्यातलं चव सगळं निघून जाईल. शिवाजी महाराज काय आपण सांगू शकणार नाही, म्हणून दौडतच ही दौड असायला पाहिजे. त्यासाठी त्या दौडीला खूप महत्व आहे. शिवप्रभू दौड आपण त्याला नाव दिलेलं आहे. आणि दुर्गामाता दौडीमध्ये सुद्धा आम्ही दौडतच येऊन आईची आरती करतो, कारण दौडण्याला खूप महत्व आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जर का दौडणं हा प्रकार काढून टाकला तर दौडमध्ये चव राहणार नाही आणि ह्या दौडीत चव राहणार नाही. म्हणून दौड हा शब्द असून अख्खा अखंड आयुष्य ते दौडत राहिले, दौडत राहिले, दौडत राहिले. म्हणून शिवप्रभू दौड आणि दुर्गामाता दौड. पहाटे झालेल्या शिवप्रभू दौडेनंतर मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठलराव कुलकर्णी यांनी तमाम धारकरांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर गुरुजींनी काही सूचना केल्या आणि 4th दिवशीच्या मोहिमेस प्रारंभ झाला. प्रवास कांदोशी ते रसाळगडापर्यंतचा. अंतर जास्त नसल्या कारणामुळं मोहीम थोडा उशिरात चालू झाली. सकाळचे 10:30 वाजले होते. सूर्य डोक्यावर तापला होता आणि हजारोने धारकरी रसाळगडाच्या वाटेला लागले होते. तर मंडळी, मी आता अशा धारकऱ्यांसोबत आहे ज्यांनी सलग 5 वर्ष शिवप्रभू दौडेचं पहिला विनर आले होते ते, आणि त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना मागच्या वर्षी वाटतं ना, मागच्या वर्षी त्यांना पडल्या वर्षी सुवर्ण पदक त्यांना अजिंक्य तारावरती मिळालं. त्यांची ही 9वी मोहीम आहे आणि आत्तापर्यंत टोटली 7 मोहिमांमध्ये त्यांनी ध्वजा हातामध्ये घेतला होता, ध्वजाचा मानकरी ते होते. आजही ते शिवप्रभू दौडेमध्ये पळाले होते आणि 9वा नंबर त्यांचा आज आला होता. तर त्यांचा परिचय ते स्वतः तुम्हाला करून देतील. तर दादा, कसं आता 9वी मोहीम चालू आहे, त्यात 7 वेळा माझ्याकडे मानकरी होतो मी. बरोबर. मी तिथून अजिंक्यतारावरून माझा संस्कार झाला साताऱ्यात. नंतर मी गावी होतो, गावीवरून मला बोलवून घेतो ते संस्कार करता. हां, गावावरून तुम्हाला बोलवून घेतलं तुमच्या सत्कारासाठी. हां, सत्कारासाठी. हां, त्यांचं नाव पंडित कटेकर. पंडित कटेकर त्यांचं नाव. आणि ते जत या तालुक्यातून आहेत. त्यांचं जत या तालुक्यामध्ये छोटंसं एक गाव आहे, तिथून ते आलेले आहेत. आणि वय तुमचं आत्ता 50 साल आहे. 50व्या वर्षी तुम्ही 9वी आलेत. 200 मुलांमध्ये शिवप्रभू दौडेत कौतुक करायला पाहिजे तुम्ही.
चांगलं अजून ताकद चांगली चालली म्हणजे मी होतो ताकद चांगली झाली. दरवर्षी मोहिमेत हजारो धारकऱ्यांसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं. आता चौथ्या दिवशीची आमची शिदोरी संपल्यामुळं सर्वांनी भंडारावरती ताव मारून रसाळगडाकडे पायउतार झालो. अखेर 2.5 तासाच्या पायपिटीनंतर रसाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या चाटव गावापर्यंत पोहोचलो. मंडळी, आता चाटवपासून रसाळगडकडे जाण्यासाठी मधी एक ब्रिज आहे नदीवरती, तर त्या ब्रिजवरून पलीकडे अंदाजे आम्ही विचारलं तर आम्हाला 3 तास लागतील म्हटले. नाही का 3 तास लागतील? 3 तास लागतील म्हणजे जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरपेक्षा जास्त असेल. होय, थोडा थकवा आणि उन्हाचा भार जरा जास्तच लागला आज, कारण की आम्हाला निघायलाही उशीर झाला होता व्याख्यानामुळं, आणि त्यात सगळी डांबरी लागली आपल्याला येताना, त्यामुळे आणि डांबरीमुळं चालायला थोडा त्रास होतो. डोंगरामधून चालायला काही वाटत नाही, पण डांबरीमधनं थोडा त्रासच होतो. तरी नशीब आपलं आता चौथा दिवस असल्यामुळं जेवणाचं ओझ आणि बऱ्यापैकी बॅकपॅक आमच्या हलक्या झालेल्या झाल्या. तर पहिल्या दिवशी बोललो असतं ना बरोबर, शक्य नाही म्हणतो, म्हणून वाट लागली असती पूर्ण. आपण पूर्ण एनर्जी ड्रेन आपली होते ना, आणि शेवटचा दिवस म्हणून सगळे धारकरी उत्साहात एकदम. नेमकं समारोप होणार, होय, गुरुजींचं भाषण मार्गदर्शन लाभणार, त्यामुळे सगळेजण उत्साहात. 2 दिवस ध्वजासोबत होतो, आज काही तेवढं जमलं नाही. आज भरपूर गर्दी होती, कारण की भंडारा असल्यामुळं ती पब्लिक पूर्ण नाही का धारकऱ्यांना अडवून ठेवत होते आणि थोडे थोडे सोडत होते, त्यामुळे ध्वजासोबत राहणं धारकऱ्यांनो खरं सांगतो सोपं नाही. वाट लागते आणि वर्षभर जर व्यायामाचा सराव असेल तरच ध्वजासोबत आपण चालू शकतो. तेर ना ते फुटले, तेर ना म्हणजे जवळ यायला तर मंडळी, जसं की ह्या वर्षी ध्वजाचे मानकरी सचिन दादा आपले आहेत, आज सकाळी शिवप्रभू दौड पुन्हा एकदा झाली आणि पुन्हा एकदा त्यांनी मान पटकावला आहे पुढच्या वर्षीच्या मोहिमेचा. तर सचिन दादा, तुझा काय वाटते परत एकदा तू मान मिळवलाय त्याच्याबद्दल? हो, मी फार आनंदी आहे आणि याच्या पुढे आणखी तयारी करीन. तू मानच मिळवून देत नाही दुसरं कोणाला? कोणाला राहते आपण प्रत्येकांची इच्छा राहते ना, काय करायचं, प्रत्येकाने स्वतःची शक्ती वाढवावी, शक्ती वाढवावी, सचिनला ओव्हरटेक करावं प्रत्येकाने. जवळजवळ याच्यात आणि दुसऱ्यामध्ये बराच सेकंदाचा फरक होता बरं का? मला असं वाटतं 35 सेकंदाचा फरक होता, म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा शस्त्र आणि ही टीम एका सेमच राहणार नाही. बरोबर, चला आपला ध्वज निघालाय म्हणजे. अखेर रसाळगड नजरेस पडला. उन्हातानाचं मजल दरमजल करत सर्व धारकरी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. 1660 मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रसाळगड आपल्या ताब्यात घेतला होता.
जावळी खोऱ्यामध्ये वसलेल्या ह्या रसाळगडाचं पावसाळ्यामध्ये दृश्य पाहण्यासारखं असतं. गडावर असणाऱ्या असंख्य तोफांमुळं तोफांचा गड असंही याला ओळखलं जातं. गडावर भव्य अशी दीपमाळा आहे. दीपमाळेसमोरच पेशवकाळामध्ये बांधण्यात आलेलं झोलाई देवीचं मंदिर आहे. मंदिरामध्ये झोलाई देवी बरोबरच शिवपार्वती, भैरव, नवचंडी अशा अनेक देवांच्या मूर्त्या आहेत. तर मंडळी, मोहिमेचा आपला आजचा तिसरा आजचा चौथा दिवस, उद्या मोहिमेची सांगता होणार आहे आणि आत्ता आपण आता रसाळगडावरती आहे. मोहिमेमध्ये आपल्याला खूप धारकरी सापडले, ज्यांची वय वर्ष नाही म्हटलं 70 होती. आणि माझ्यासोबत आता ह्या धारकऱ्याचं नाव शुभ आहे आणि त्याचं वय वर्ष फक्त 11 आहे. आणि सांगायचं म्हणजे तर ही त्याची पाचवी मोहीम आहे. पाचवी मोहीम, बरोबर ना? आतापर्यंत त्यांनी 4 मोहिमा सक्सेसफुली केलेल्या आहेत, पाचवी मोहीम. आणि आता तू शाळेत किती जातो? चौथीत शाळेत जातो. तर मला विचारायचं, ह्या 5 मोहिमेबद्दल त्याचा अनुभव म्हणजे काय, तुम्ही कसं सांगाल त्याच्या मोहिमला? ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस तो लहान होता खूप, पण तो मागं लागला म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो. पहिल्यांदा बऱ्याच धारकऱ्यांनी सांगितलं की लहान मुलांना आणू नका, त्रास होतो. खरोखर त्यांनी त्रास दिला पहिल्या वर्षी, पण नंतर मग तो इतका चार झाला की दुसऱ्या वर्षी स्वतःहूनच तयारी करायला लागला आणि मग घर डोक्यावर घ्यायला लागला. मग दुसऱ्या मोहिमेपासून त्याचा काही त्रास झाला नाही. पण कसं आहे, गुरुजींसारख्या महान व्यक्तिमत्वाचा त्याला सहवास होईल आणि या वयामध्येच त्याच्यावर योग्य ते संस्कार केले जातील असं मला वाटतं. कारण की जे शिकायचं वय आहे ते हेच आहे. कारण 22-25 वर्षाच्या पुढं माणूस बऱ्यापैकी मॅच्युअर होतो, त्यावेळेस जर तो मोहिममध्ये सुरू केला त्याच्यावरती संस्कार कमी पडतील असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे या वयामध्ये जे पोरं आलेत, लहान वयाचे जे धारकरी आलेत, हे कच्चे मडके आहेत. त्यांना घडवण्यासाठी व्यवस्थित वातावरण आणि ते सर्व या गोष्टी मोहिमेमध्ये उपलब्ध होती. बरोबर, म्हणजे या लहान वयामध्येच या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज याबद्दल म्हणजे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती, त्यांचा इतिहास त्यांच्या मनामध्ये बिंबवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की मोठे झाल्यानंतर त्यांना अडचणी तर येतील, पण त्या अडचणींना सामोरे कसं जायचं हे सामर्थ्य त्यांना या मोहिमेत मिळतं. सुप्रतिष्ठांची ही गडकोम मोहीम ना खूप इफेक्टिव्हली असते आपल्या आयुष्यासाठी. म्हणजे माणूस येताना वेगळा असतो आणि जाताना काही वेगळंच होऊन जातो. बाळा, तुला काय बोलायचं तुझ्या मोहिमेबद्दल, कसं वाटतं तुला? माझी मोहीम म्हणजे लय खास झाली, मला लय खूप आनंद होत आहे या वर्षी. हा ना, याने कधी त्रास दिला का मोहिमेमध्ये? काही त्रास नाही. हा, आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याचे वडील हे आणि यांचे सासरे हे, म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून येते. पूर्ण फॅमिली. आणि गुरुजींशी संपर्क तुमचा कधी आला?
गुरुजींचा संपर्क गुरुजींशी तसं म्हणजे 2009 पासूनच आम्ही जोडलेलो आहोत. ओके. पण प्रत्यक्षात मोहिमला आम्ही म्हणजे भूदरगर रांगणापासून सुरुवात केली. अगोदर आम्ही दुर्गा दौड वगैरे काढायचो पण आता गावाकडनं तिकडनं एकटंच यायचं म्हटल्यानंतर जरा ते ऑड वाटायचं. मग नंतर आम्ही आलो तर मग आता आमच्या गावामधनं जवळपास 40-50 संख्येनं येतात. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये एकमेव गाव आमचं असेल की जिथून एवढ्या मोठ्या संख्येनं काय गावाचं नाव काय वैरागड तालुका चिखली. तालुका चिखली. ओके. महाराज की जय. धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय. भारत.